जायकवाडीच्या पाणी प्रश्नावरून नाशिकचं राजकारण आता तापलेलं आहे. आज महापौरांच्या निवासस्थानापासून मनपापर्यंत नगरसेवकांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकार आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. पाणी आरक्षण बैठकीत नाशिकच्या पाण्यात कपातीमुळे नगरसेवकांमध्ये संतापाची भावना आहे. आज मनपा महासभेत पाणी प्रश्नावर चर्चा होणार आहे. या शहरातील लोकांना, नाशिक जिल्ह्यातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा जो प्रकार चालू आहे, त्यांना जाग येण्याकरता किंबहुना नाशिक शहराला पाणी पुरलं पाहिजे याकरता आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक सर्वांच्या एकमताने आम्ही ते पाणी, आमचं जे 301 लहऱ्याचं पाणी आहे ते आम्हाला दिलं पाहिजे, जेणेकरून नाशिक शहराच्या लोकांना पाण्यापासून वंचित राहणार नाही याकरता आम्ही सर्वजण एकत्र, त्याच्याकरता आम्ही एक महासभा घेतली आता आणि त्या महासभेत सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.